अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संचालक नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचे आयोजन. नवी मुंबईतील APMC मधील माथाडी कामगारांचे लसीकरण व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संचालक नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून बुधवारी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या लसीकरण उपक्रमात तब्बल 1000 माथाडी कामगारांचे मोफत लसीकरण करण्यात आले. या लसीकरण उपक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष उपस्थिती दाखवली. याप्रसंगी आमदार गणेश नाईक, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील, पाची बाजारपेठांचे संचालक, तसेच सर्व माजी नगरसेवक आणि नगरसेविका, त्याचप्रमाणे माथाडी कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.